चारा घोटाळ्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या लालू प्रसाद यादव यांची बिहारमधल्या बहुचर्चित चारा घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलंय. लालूंसह 15 जणांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय. हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप लालूंनी केलाय. आता या प्रकरणी 3 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे. बिहारमध्ये गाजलेल्या चारा घोटाळ्याच्या निकालावेळी रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टाबाहेर ही अशी गर्दी होती. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्याशी हा घोटाळा संबंधित असल्यानं कोर्टाच्या निर्णयाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. देवघर तिजोरीतून अवैधरित्या 90 लाख रुपये काढल्याच्या प्रकरणात हा निर्णय सुनावला गेला. दुपारी कोर्टानं लालू प्रसाद यादव यांच्यासह 15 जणांना दोषी ठरवलं. जगन्नाथ मिश्रा विद्यासागर निषाद समेत 7 लोगों को रिहा किया गया और लालू यादव समेत बाकी लोगों को दोषी करार दिया गया और इनको 3 जनवरी को सजा सुनाई जाएगी. कोर्ट रूम मधून लालू प्रसाद यांना ताब्यात घेण्यात आलंय. आता लालू यादव यांची रवानगी तुरुंगामध्ये केली आहे. निर्णयानंतर लालूंनी ट्विटरद्वारे या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. सत्य हैराण करेल पण पराभूत करणार नाही. धर्मयुद्धात लालूंसोबत संपूर्ण बिहार आहे. धूर्त भाजप राजकीय द्वेषातून घाणेरडा खेळ खेळताय. या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं राजदनं स्पष्ट केलंय. समान आरोप एक तरह का केस जगन्नाथ मिश्र के बेल और लालू यादव को जेल. लड़ाई लड़ेंगे, कानूनी लड़ाई कोर्ट के ऊंचा कोर्ट में जाएंगे. इस फैसला से हम निराश हुए हैं लेकिन हताश नहीं हुए हैं. लड़ाई जारी रहेगी. दरम्यान यातील एका प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांच्यासह 7 जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. आता 3 जानेवारीला या प्रकरणी दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या निकालाचे राष्ट्रीय जनता दल आणि बिहारच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.